राजमनाचा वेदानी आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एराळा न्यूज। सैन्य दलातील फौजी जवान, पोलीस जवान या दोन व्यतिरिक्त असणारा तिसरा सर्व परिचित विभाग म्हणजे गृहरक्षक दल। गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड जवान। कोणतीही निवडणूक असली, मोठ्या यात्रांमध्ये बंदोबस्त करण्यासाठी पोलीस दलाच्या मदतीला गृहरक्षक दल नेहमीच धावून येते। नुकताच या दलाचा 76वा वर्धापन दिन संपन्न झाला। या दिवशी सामाजिक बांधिलकी म्हणून सुमारे 100 जवानांनी सातारा शहरानजीक असणाऱ्या पुरातन मंगळाई मंदिर परिसरात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवली आहे। हा संपूर्ण परिसर जंगल स्वरूपात आहे, त्यामुळे अनेक रस्ते प्राण्यांचे पाणी पिण्याचे झरे बुजले होते। हे सर्व जिवंत करण्याचा जवानांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे। या जवानांना केंद्रनायक तुषार वरांडे, प्रशासन अधिकारी श्री शिंदे यांचं मार्गदर्शन लाभले। होमगार्ड जवानांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे। जय हिंद मित्रांनो, आज होमगार्डचा 76वा वर्धापन दिनानिमित्त होमगार्ड दलातील सातारा पथकातील किंवा सातारा होमगार्ड दलातील सर्व जवानांनी आज मंगळाई देवी, या ठिकाणी बघा तुम्ही देवस्थान आहे मंगळाई देवीचं, आणि या मंगळाई देवीच्या देवस्थानाच्या इथं सुंदर असं सगळं स्वच्छतेचं काम चाललेलं आहे। जेवण विभागामध्ये जे आपण स्वतः येतो, कचरा करतो, तो कचरा काढण्याचं काम आपले होमगार्ड दलातील सर्व जवान करत आहेत। सातारा होमगार्ड दलाचे केंद्रनायक श्री वरंडे सर आणि प्रशासकीय अधिकारी शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजची ही संपूर्ण स्वच्छता मोहीम आणि तळी पुनरुज्जीवित करण्याचं काम चालू आहे। बघा, स्वच्छतेच्या कामाबरोबर आपल्या जी जंगली प्राणी असतात किंवा आता इथं जिवंत झरा आहे, पलीकडे जिवंत झरा आहे आणि या झऱ्याच्या अलीकडे दुसरा एक कुंड आहे, तर या ठिकाणी आपले पाळीव प्राणी असतील किंवा इतर जंगली प्राणी असतील ती पाणी पिण्यासाठी येत असतात। तर आमच्या सरांच्या डोक्यात एक उपक्रम आला की ही तळीसुद्धा आपण साफ करू, जेणेकरून या प्राण्यांना आपल्या पाणी पिता येईल। आमच्या सातारा होमगार्ड पथकाचे केंद्रनायक श्री वरंडे सर या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याकडून थोडस चार गोष्टी ऐकू की या वर्धापन दिन। सर जय हिंद सर। हा जय हिंद। होमगार्ड संघटनेच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी आज किल्ले अजिंक्यताराच्या पायथ्याशी असणाऱ्या मंगळाई मंदिर या ठिकाणी आम्ही आज स्वच्छता अभियान हाती घेतलेलं आहे। या ठिकाणी जो नवरात्रीमध्ये काही भंडारे झाले, काय झाले, त्याचा लोकांनी जरा कचरा वगैरे या ठिकाणी परिसरात केलेला आहे, तो कचरा पण आम्ही साफ करणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी एक जिवंत झरा आहे पाण्याचा, ज्या ठिकाणी जंगली प्राणी पक्षी पाणी प्यायला येतात, तर तो झरासुद्धा आम्ही स्वच्छ करेन। त्यात ते पाणी शक्यतो कुंडामध्ये किंवा कुंडापर्यंत कसं येईल ते आम्ही बघणार आहे, आणि कुंडामध्ये पाणी आलं तर ते पक्ष्यांना पिणं किंवा जंगली प्राणी किंवा जनावरांना पिणं सोयीस्कर होऊन जाईल। तर या ठिकाणी या कृतीनं आज 100 होमगार्डच्या माध्यमातून आम्ही स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। समोर बघू शकता आपल्या होमगार्ड जवानांच्या मार्फत काम चालू आहे, आणि या ठिकाणी बघा जिवंत पाण्याचा झरा आहे, परंतु हा पाण्याचा फ्लो इकडे जात नाही। मधली जर आपण माती गाळ काढली तर तो पाण्याचा फ्लो तिकडे जाईल आणि जनावरांना पाणी पिता येईल, या तळ्यामध्ये उतरता येत नाही। असं सांगितलं जातं केलेली सेवा सांगू नये, परंतु होमगार्ड खरोखर काय कार्य करतं, होमगार्ड कुठं कुठं जबाबदारी आपल्या पार पाडत असतात। गेले 5 दिवसापासून आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवून अशा प्रकारची कामं करत आहोत, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश आहे। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी निलेश भिलारे आणि शरद कदम, सातारा।
आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.